जबाबदारी आंबेडकरांची आहे, कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आहे. आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही. डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी, इस प्रकार का कोई भी काम या स्टेप अंबेडकर साहब नहीं उठाएंगे, क्योंकि वो भी इस लड़ाई में हमारे साथ है. राजनीति तो होती है, चुनाव आते जाते हैं. अगर देश नहीं रहा, संविधान नहीं रहा, तो क्या चुनाव लड़ेंगे? आज परिस्थिति यही है. इसलिए अंबेडकर जी हो, हम सब हो, हमारे विचार एक है, पक्का है. बोला निर्मला सीतारमण का बयान आया, कांग्रेस को लेकर नाराजगी दिख रही है. कल जो सूची जारी की गई थी, इसके बाद कांग्रेस की ओर से ये कहा गया है कि वो जो लिस्ट में नाम दिए हैं उनके प्रचार नहीं करेंगे. इस तरीके से ऐसा कौन बोलता है? संजय निरुपम ने कल कहा है कि मैं कांग्रेस पार्टी की बात करता हूँ, व्यक्ति की बात नहीं करता. मैं कांग्रेस पार्टी एज ए होल, मैं उनकी बात करता हूँ. मैं किसी व्यक्ति विशेष ने कुछ टिप्पणी की उसके ऊपर बात नहीं करूँगा. ये बात अगर मल्लिकार्जुन खड़गे साहब ने कही है तो उसके ऊपर मैं टिप्पणी करूंगा. ये बात अगर नाना पटोले जी, बाला साहेब थोराज जी ने की है या पृथ्वीराज चव्हाण जी ने की है तो मैं बात करूंगा. बात ऐसी है कि हमारी लिस्ट आई है और सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो चुकी थी. अब रामटेक हमारी सीटिंग सीट है ना? आपको तो सबको मालूम है, 5 बार जीत चुके हम लोगों से. अब वहाँ कांग्रेस ने अपना उम्मीदवार खड़ा किया, नाम घोषित किए, तो हमने क्या उसके ऊपर आक्षेप लिया है, ऑब्जेक्शन किया है? नहीं किया है, क्योंकि हमने ये तय किया था कि रामटेक आप लड़िए, मुंबई की जो ये सीट है नॉर्थ मुंबई वाली वो हम लड़ेंगे. ये बातचीत हो गई है. सांगली वाली सीट है, सांगली वाली सीट के बारे में ठीक है, कांग्रेस पार्टी के मन में कोई दर्द हो सकता है. इसी प्रकार का दर्द हमें रामटेक और कोल्हापुर के सीट के बारे में है, सीटिंग है हमारी. महाआघाड़ी में इस प्रकार की बातचीत और चर्चा और सीट के अदला बदल हो जाती है. आप सभी को लगता है कि 48 सीटें हमको लड़नी चाहिए, तो लड़ लीजिए. डेमोक्रेसी है, लोकतंत्र है, हमको लड़ना चाहिए. हम सांगली लड़ेंगे. मैं ज़रूर ये मानता हूँ कि सांगली में कांग्रेस पार्टी का केडर है, हमारा भी है. कोल्हापुर में भी हमारा था, रामटेक में हमारा था. अब ये केडर महाविकास आघाड़ी के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आघाड़ी को हम दे सकते हैं ना, शिवसेना हो, एनसीपी हो या कांग्रेस हो, ये महाविकास आघाड़ी है. सर नवनीत राणे जी सांगा, नाना पटोले यांनी आत्ताच कोल्हापूर असं म्हटलेलं आहे की सांगली आणि भिवंडीची जागा ही आमच्याकडे होती, तरी देखील शिवसेना जाहीर केली, त्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नाही. आणि काल बाळासाहेब यांनी देखील असं म्हटलं की असं कुठेही ठरलं नव्हतं की कोल्हापूरची जागा तुम्हाला आणि सांगलीची आम्हाला, असं कुठेही ठरलं. त्यामुळे जे काही जो वाद आहे काँग्रेस सोबत विश्वजित कदम, विश्वास पाटील, काल जर सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती, आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं बोलायचं नाही. जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असतील, काँग्रेसच्या दिल्लीत गेले असतील, महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील, तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना आहे की आपण त्याच्यावरती कोणतेही कटु मत व्यक्त करायचं नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील. अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्याच्यावरती आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्यात ठेवलं, आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही. अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या. शूटिंग सीट आहे. अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. या तिन्ही सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तिन्ही जागा आम्ही हसत हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या, म्हणजे काँग्रेसला दिल्या. भावना आहेत, सांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या, पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे. फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही, आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते.
सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील 100% जिंकतायत. पण काही व्यक्तिगत कारणामुळे, काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते. आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो आहे. लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा प्रचारात उतरतील जसे आम्ही इतरत्र उतरलेलो आहोत. कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो. आम्हाला करायचं नाही आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का हे त्यांनी विचार करायचा आहे. महाराष्ट्रात नाही. अखिलेश यादव का नाराज आहेत? ममता बॅनर्जी क्यों अलायन्स नहीं कर रहे उसके बारे में भी चर्चा होने दो. लेकिन हम महाराष्ट्र में कांग्रेस के साथ है और रहेंगे. आप एक सीट के लिए देश का प्रधानमंत्री पद मत फूको. चलिए. कांग्रेस को नोटिस भेजा गया है इनकम टैक्स की तरफ से. वेणुगोपाल का कहना है कि ये जो अकाउंट फ्रीज करने की तैयारी इलेक्शन को लेकर जो फाइनेंस हो रहा है उसको रोकने की सब जगह पे हो रहा है. ये सिर्फ कांग्रेस को नहीं, हमारे ऊपर भी बहुत ही पोजीशन हमारी ख़राब कर दी. हमारे अमल कीर्तिकर को नोटिस आ गया अचानक. हमारे और दो प्रमुख लोगों को नोटिस आया है. अब कब तक चलेगा ये खेल हम देख लेंगे. हम भी खेलेंगे, आप भी खेलो. बहुत कम है इतना रेट कैसा? महाराष्ट्र में तो 50 करोड़ का हिसाब हो गया है तो पंजाब वालों को इतना कम क्यों दे रहे हैं? महाराष्ट्र में 50-50 करोड़ का पैसा खत्म हो गया इलेक्ट्रल बॉन्ड का. इलेक्ट्रल बॉन्ड का पैसा खत्म इतने जल्दी कैसे हो सकता है? 25 करोड़ क्या है ये? पंजाब इतना बड़ा स्टेट है और महाराष्ट्र में आपने 50 करोड़ की बोली लगाई थी 2 साल पहले और आप वहाँ 25 करोड़, ये अपमान है. ये नहीं, ऐसा नहीं चलेगा. बीजेपी का ये बहुत ही घृणास्पद व्यवहार है. तो लोटस ऑपरेशन शुरू हो चुका है. कुछ एमएलए जो दिल्ली के हैं वो बीजेपी में जा चुके हैं, पंजाब के लिए अलग से. देखिए, लोटस को ऑपरेशन करो या बनाना का ऑपरेशन करो या और किसी का करो, कुछ नहीं होने वाला. हम जेल जाएंगे और जेल से भी पार्टी बढ़ाएंगे और चुनाव लड़ेंगे. कर लीजिए. अब आपके झांसे में कोई आने वाला नहीं है. जिसको आना था वो डर कर भाग गए. अब कोई डरने वाला नहीं है. इंडिया अलायंस की जो भूमिका है वो देश में इस वक्त सीट शेयरिंग के तौर पर नजर नहीं आ रही है. महाराष्ट्र की बात की जाए, बिहार तो क्या महाराष्ट्र में महायुति का सीट शेयरिंग हो गया? देखिए, सबसे पहले इस देश में बीजेपी के साथ कोई नहीं है तो उनका कोई सीट शेयरिंग का मामला नहीं है. बात फंसी है उनकी महाराष्ट्र में. तो महाराष्ट्र में सीट शेयरिंग अब तक क्यों नहीं हो रही है? बार बार ये शिंदे और अजित पवार को दिल्ली क्यों जाना पड़ रहा है? इस बारे में मुझे सवाल पूछिए. सर, रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना महायुतीने उमेदवारी दिली. मला माहित नाही काँग्रेसचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोकणात कोणी असले तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जागा शिवसेनाच जिंकेल. उलट त्यांनी यावेळेला निवडणुकीत उतरायलाच पाहिजे नारायणराव राणे यांनी. आता ते आता मी कसं काय बोलू त्याच्यावरती? गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक असतात, ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल. ज्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकलं आहे त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नये. शिंद्यांकडे काय राहिलं आहे तुम्ही सांगू शकता का? शिंद्यांकडे काय राहिलंय? दिल्लीच्या हंटरवर शिंदे काम करतायत आणि अजित पवार काम करतायत. त्यांच्याकडे या क्षणी काही राहिलं नाही.
ते कपडे घालून फिरतात मुख्यमंत्री, तेच नशीब समजा, तेही वस्त्रहरण केलं जाईल. कल्याणचा उमेदवार आपला कधी निश्चित होणार आहे? आणि दक्षिण मुंबईमध्ये जे खिचडी घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या माणसाचा आम्ही प्रचार करणार असं कोण म्हणत आहे? मग केजरीवालचा, केजरीवालवरती जे आरोप आहेत त्यांच्या मागे काँग्रेस का उभी आहे? किंवा हेमंत सोरेन ह्यांच्यावरती आरोप आहेत, त्यांना अटक झाली, त्यांच्या मागे काँग्रेस पक्ष का उभा आहे? याचं उत्तर कोणी देऊ शकेल का? मग तिथेही सांगा. हां, घोटाळ्याचा आरोप नाही, एक खोटे आरोप आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आता कोणी काय व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करत असतील त्याच्यावरती उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही आहोत. भाई साहब, मॅडम, ऐसी बात है, महाराष्ट्र में अब तक कांग्रेस 3 लिस्ट जारी कर चुकी है, उस बारे में कोई सवाल नहीं पूछा. अब तक कांग्रेस ने 3 लिस्ट जारी की है, आपको मालूम होगा. रामटेक में तो पर्चा भी भर दिया, वो शिवसेना की सिटिंग सीट है ना. अमरावती शिवसेना की सिटिंग सीट है, कोल्हापुर सिटिंग सीट है. अमरावती में तो, रामटेक में तो कल आप लोगों ने पर्चा भरा और हमारे साथ भी, आपके हमारे लोग भी आपके साथ थे. काहे को रोने का, हो गया, ठीक है, कोई नाराज बिराज नहीं है. चलिए, थैंक यू. आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे, कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आहे. आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही. डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदत होगी, इस प्रकार का कोई भी काम या स्टेप